हॅलो ऑन माय फ्रेंड्स आवाज येतो बघा सर्व विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो की कारागृह विभागामध्ये आपली भरती जी जाहीर झालेली आणि सर्वात आनंदाची बातमी अशी यामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात चांगली बातमी अशी की जी कनिष्ठ म्हणजे क्लरिकल क्ल क्लरिकलचं जे पद आहे ओके लिपिक वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक जे काय असेल ते तर या कलर क्लरिकल पदासाठी तुम्हाला टायपिंगची गरज नाही आहे कारण ता की तर टायपिंगचा काही के उल्लेख केलेला नाही स्पेशल है ना म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की एकूण लिपिकच्या एकशे पंचवीस पदं आहेत आणि त्यामध्ये एकोणीस एक नऊशे त्रेसष्ट दोनशे पेमेंट आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो कोणती बी एस सी बी ए बी कॉम इंजिनिअरिंग डॉक्टर फार्मसी कोणतीही चालते ओके है ना म्हणजे टायपिंगचं इथं काही म्हणलेलं नाही शैक्षणिक पहाअर्था वरिष्ठ लिपिकेसाठी सुद्धा तेच आहे एकूण जागा एकतीस लघुलेखक निम्न श्रेणीमध्ये फक्त त्यांनी दिलेले एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसंच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड शंभर प्रतिशब्द मिनिट आणि टाईपरायटिंग उत्तीर्ण इंग्रजी मराठी चाळीस प्रतिशब्द मिनिट ओके यामध्ये तुम्हाला लागणार आहे मिश्रक असेल त्यामध्ये एच एस सी ज्या विद्यार्थ्यांनी चाललेले बारावी अशा विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात शिक्षकसाठी एस एस सी एच एस सी ना एस एस सी एच एस सी शिक्षण शिक्षण उत्तीर्ण प्रौढ वर्ग चालवण्याचा पूर्वानुभव असल्याच प्राधान्य म्हणजे बारावी भरू शकतात आणि बारावीवाले आणि ज्यांना अनुभव आहे तर त्या बारावीपेक्षा त्या ज्यांना अनुभव असेल त्यांना मग तिथे घेतले जाईल मार्क जर सेम असेल तर असा त्याचा अर्थ असतो जीवनकाम निदेशक असेल दहा एस एस सी महाराष्ट्र तंत्रज्ञ शिक्षण विभागात वा समतुल्य काय असेल ते सुतार काम असेल आता हे तुम्ही पूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या अर्ड ट्वेंटी फोर सेव्हनच्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल सॉरी टेलिग्राम चॅनलला बघायला भेटेल एकूण जागा दोनशे पंचावन्न आहे ओके एक्झाम बघतोय आपण ओके यस आणि अर्ज मागवण्याचा दिनांक आजपासून सुरू झालेला आहे आणि अभ्यासक्रम जर आपण बघितला पूर्व हो अभ्यासक्रम एक मिनिटात सांगतोय अभ्यासक्रम जो असणार तो अभ्यासक्रम तुम्हाला इथे दिसतोय यामध्ये अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलेला आहे एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे बघा यामध्ये मॅथ्स रिझनिंग तुम्हाला मराठी इथं असणार आहे ओके लिपिक वर्गासाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण पंचवीस प्रश्न पन्नास गुण सेम बौद्धिक शासनी अंकगणित असेल मॅथ रिझनिंग सामान्य ज्ञान इंग्लिश मराठी हा ना हे पॅटर्न इथं आपल्या बघायला भेटणार आहे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी त्यानंतर बघा पदाचं नाव लघुलेखक साठी सुद्धा तोच पॅटर्न सेम असणार आहे हा ना लिपिक वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा तोच पॅटर्न आपल्या इथं बघायला भेटतोय ओके त्यामुळं थोडंसं चार ते मधील सर्व पदांकरता ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल म्हणजे टेक्निकल परीक्षा जी काय असेल ती आणि पंचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा विद्यार्थ्यांना व्यावसायिक चाचणी देता येईल है ना वर वरील म्हणजे काय असणार आहे ओके ते सर्व डिटेल तुम्हाला माहिती आपण इथं घेणार आहोतच पण त्या अगोदर तुम्ही जर सेशनमध्ये नवीन अस लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल अकॉम प्रेस, सेल प्रेस करा एवढी संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे डिटेल फॉर्मबद्दल आपण काय असेल किंवा प्रत्येक पदासाठी काय असेल सिलेबस ते सेशन सेशनमध्ये घेऊया तोपर्यंत अड्डा ट्वेंटी फोर सेव्हनचे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल अकॉम प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट भेटेल आणि या परीक्षेची कारागृह विभागाची तयारी परफेक्ट करा आपल्या अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन टीमसोबत थँक्यू